विटाळ विध्वंसन या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं होतं मित्रांनो असा एकदा प्रश्न विचारला गेला होता डिपार्टमेंट पी एस आयला विठ्ठाळ विध्वंसन हे पुस्तक कोणाचं आहे तर गोपाळ बाबा वलंकर यांचा आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून कोणी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले ते तर मित्रांनो गोपाळ बाबा वलंकर शिवराम कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केलं होतं पुढचा प्रश्न बघा मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक कोणी संमत करून घेतले तर बाबासाहेब बोले बाबासाहेब बोले यांनी अस्पृशांना जे काही पानवटे होते सार्वजनिक पानवटे ते खुले करण्याचं विधेयक काय केलं होतं संमत करून घेतलं होतं कोठे मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिरात बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कोणी सत्याग्रहाचे नेतृत्व केले तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुढचा प्रश्न बघा काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली तर आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण मिनू मसाणी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सर्वांनी मिळून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न बघा कोणत्या सालच्या कायद्यानंतर प्रांत प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला बघा कोणत्या सालच्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये स्त्रियांचा समावेश झाला तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा पुढचा प्रश्न भारत महिला परिषद भारत महिला परिषद स्थापना कधी झाली एकोणीसशे चार साल लक्षात ठेवा एकोणीसशे चार साम्यवादी नेते कोण कोण होते असा प्रश्न आला तर मुझफ्फर अहमद श्रीपाद अमृत डांगे निळकंठ जोगळेकर हे होते साम्यवादी नेते पुढचा प्रश्न बघा मिरत कट खटल्यावर कोणाचा प्रभाव होता तर साम्यवादी प्रभाव होता त्यानंतर भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी एकोणीसशे पंचवीस झाली कोठे झाली ती थी? कानपूर या ठिकाणी एकोणीसशे पंचवीस पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत भाग घेणारे भारतीय कोण होते मानवेंद्रनाथ रॉय यांनी आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत भाग घेतला होता पुढचा प्रश्न आहे लोकमान्यट्रिकांनी मार्क्सविषयी लेख कोणत्या साली लिहिला होता तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये मार्क्सविषयी लेख लिहिला होता टिळकांनी साल लक्षात ठेवा अठराशे एक्क्याऐंशी पुढचा प्रश्न आहे आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते लाला लजपतराय महत्वपूर्ण आहे लाला लजपतराय आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकच्या स्थापनेत कोणी पुढाकार घेतला होता तर ना म जोशी यांनी पुढाकार घेतला होता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस साल लक्षात ठेवा एकोणीसशे वीस पुढचा प्रश्न आहे अठराशे नव्याण्णव साली कोणत्या रेल्वेच्या कामगारांनी संप पुकारला होता तर ग्रेट इंडियन पेनिन सुलर ग्रेट इंडियन पेनिन सुलर अशा प्रकारे मित्रांनो पंधरा प्रश्न आपण बघितला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद